फुलंब्री तालुक्यात वडोद बाजार पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या नायगाव जवळ औरंगाबाद जळगाव महामार्गावर बिअरने भरलेला ट्रक पलटी झाल्याने ट्रक मधील बिअरचे मोठे नुकसान झाले औरंगाबादहून सिल्लोडच्या दिशेने जात असताना नायगाव जवळ असलेल्या वळणावर ट्रकला वळण न बसल्याने सदरील ट्रक, ट्रक हा पलटी झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे घटना घडताच वडोद बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शरद पवार तात्काळ घटनास्थळी हजर झाले आणि ट्रक मधील ड्रायव्हरला ग्रामस्थाच्या मदतीने बाहेर काढले यावेळी ट्रक ड्रायव्हर हा किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते यावेळी पोलीस कॉन्स्टेबल दत्ता मोरे योगेश चळेकर डोंगरे वाकेकर हे घटनास्थळी हजर होते महावीर जयस्वाल एमसेन न्यूज फुलंबरी